बीएसके ने आधी इतर या प्रॉपर्टीज केल्या ना पुनर्रचित देऊन टाकलं, त्याच्यामध्ये कॉग्निझन्स घेण्याची याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यात आणखी एक चांगली गोष्ट आहे. अरे बस याच्यात आणखी एक चांगली तरतूद करण्यात आलेली आहे. प्रॉपर्टी अटॅच झाली आणि म्हणजे जी आता तुम्ही खरं तर इथं बनवू शकता, म्हणजे डीएसकेचे जे समर्थकात जे सारखे ओढत असतात की बाहेर थोडा बाहेर थोडा ठीक आहे सोडलं, याच्यामध्ये तरतूद एक आहे की आता इथपत लागू होते. मला माहिती नाही एनी डिपॉझिट टेकर ऑर अ पर्सन रेफर टू इन सब सेक्शन 1 ऑफ सेक्शन 15 ऑर ट्रान्सफरी रेफर टू इन सेक्शन 16 हुज प्रॉपर्टी इज अबाउट टू बी अटॅच, म्हणजे ज्यांच्या प्रॉपर्टीज आता ट्रान्सफर केल्या डीएसकेने आणि ज्यांनी त्या घेतल्यात त्यांनी or has been provisionally attached under this ordinance, may at any time before the confirmation of attachment apply to the designated curve for permission to deposit. तसं नका ना जोता, आपल्याला माहिती नाही त्या गोष्टी फार नका बोलू. फेअर व्हॅल्यू ही फेअर व्हॅल्यू कायदा आला आहे. फेअर व्हॅल्यू कुठला, जो शेतकऱ्यांना फेअर व्हॅल्यू देतात जमिनीच्या दुप्पट किंमत कस त्याच्यात नाही होणे त्याप्रमाणे फेअर व्हॅल्यू म्हणतो. याचा अर्थ लावताना बरेच जण गडबड करणार आहे, ते मीही गडबड करणार आहे. कारण बऱ्याच ठिकाणची अशी प्रॉपर्टी आहे ना की ज्याची रेडी रेकरची व्हॅल्यू खूप कमी आहे आणि काही ठिकाणी म्हणजे याचं आपलं शिवाजीनगरला गेलं तर ती रेडी रेकरपेक्षा जास्त आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा आपण रेडी रेकनर हा शब्द सध्या नका वापरू, मार्केट व्हॅल्यू म्हणा. रेडी रेकनर हा शब्द नका वापरू, मार्केट व्हॅल्यू. व्हाईल अलाउंग द डिपॉझिट टेकर ऑर अ पर्सन ऑर ट्रान्सफर इन रेफर टू सबसेक्शन 1 टू मेक द डिपॉझिट अंडर सबसेक्शन 1 द डेझिग्नेटेड कोर्ट मे ऑर्डर सच डिपॉझिट टेकर ऑर पर्सन ऑर ट्रान्सफर टू पे एनी सम टॉवर्स कॉस्ट एज मे बी अप्लिकेबल, म्हणजे त्याची जी काही किंमत होती ती देण्यात आलेली. मला वाटतं हे बऱ्यापैकी सगळं कव्हर झालेलं आहे, फक्त एकाच गोष्टीमध्ये मला थोडासा प्रॉब्लेम आहे की याच्यामधल्या त्यांनी पनिशमेंट जरा कमी केलेली आहे. म्हणजे MPIDमध्ये जशा मोठ्या पनिशमेंट आहेत त्या आता फार तर एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष याच्यावर आणलं, तर काही पनिशमेंटमध्ये मध्ये त्यांनी त्याचं कॉस्टमध्ये रूपांतर केलं आणि पैशामध्ये रूपांतर केलं, हे थोडंसं खटकलेलं आहे. पण हे स्कीम त्याच वकिलाचं असतं, हे याच्यामध्ये कसं आणायचं पण हे त्या वकिलांनी बघून टिफिनशी ते बोलू आणि दुसरं असं की याच्यामध्ये आता पिनल प्रोव्हिजन कमी आहे, MPIDमध्ये जास्त प्रोव्हिजन आहे. शासनाचा हात येतो नाही बाबा, इथं प्रोटेक्शन दिलं म्हणून त्याने त्याच्या हे कमी केलं म्हणून आता येतो चांगलाच आहे असं म्हणायचं झालं. कारण त्याचं दुसरं एक वाक्य आहे जे आपण विसरता का म्हणे की जर याच्यातल्या प्रोव्हिजन कमी केल्या तरी MPID कोर्ट किंवा याच्या ज्या कायदे आहेत त्यानुसार त्या शिक्षा ठेवलेल्याच आहे, त्यामुळे त्या शिक्षा कमी होतील अशी शक्यता याच्यामध्ये काही नाही. शब्द वापरू नका आणि ते करेक्ट आहे का की दोन तीन महिन्यापूर्वी सकाळमध्ये किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये नोएडा भागातल्या एका कन्स्ट्रक्टरचं जप्त केलं आणि त्याला रेडी रेकनर हे कोर्टाने सुप्रीम कोर्टाने ऑब्जेक्शन घेतलं, त्याला मार्केट व्हॅल्यू प्रमाणे हे करायला पाहिजे. एक मिनिट, तुम्ही मगाशी पॉईंट वाचताना विथ ऑर विदाऊट इंटरेस्ट असा वाचलेला होता तुम्ही जे पंचायत पाठवून. आता आपले जे पैसे आहेत ते जे काय विदाऊट इंटरेस्ट किंवा काय नाही विथ इंटरेस्ट याच्यामध्ये पण काय झालं जरी कोर्टाने समजा विथ इंटरेस्ट द्यायचं ठरवलं तरी प्रॉब्लेमच येणार आहे. आणि विथ इंटरेस्ट पैसे आणायचे पूर्ण हा करावा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आदेश होईल, शिक्षा होईल, सगळं होईल आणि इंटरेस्टसाठी पैसे कुठून आणायचे. आणि शेवट मला वाटतं असं जरी कॉम्प्रोमाइज सोल्युशन मध्ये मुद्दल मिळते आपणच नंतर म्हणून मिळते ते घ्यावा. परफेक्ट फाईन सोल्युशन त्याच्यामध्ये जर प्रोव्हिजन असेल आणि जर पैसे मिळणार असतील तर पैसे असतील किंवा तेवढी प्रॉपर्टी असेल तर विथ इंटरेस्टला काही अडचण नाही. पण सध्या हे जे आपण बघतोय ते बघता DSK काही म्हणाले असेल 10,000 कोटी 50,000 कोटी तर तेवढे पैसे येतील असं मला वाटत नाही. कारण याच्यामध्ये STL पण येणार, डिपॉझिटवाले पण येणार. एवढे याच्यामध्ये आता आपल्या या शासन निर्णयाचा आपला क्लेम तर वरती राहतो ना,
पण जज साहेब याचा रेफरन्स घेऊ शकतात, म्हणजे आपण मांडले आपण मांडायला पाहिजे, कारण शेवटी हा केंद्राचा कायदा आहे, त्याचा कॉग्निझन्स तर घ्यावाच लागेल आणि केस कोर्टात चालू आहे, त्यामुळे पूर्वीच्या ह्याला लागू होणार नाही वगैरे असं थोडं म्हणण्याचा प्रयत्न त्यांच्या बाजूने होईल, पण तरी शेवटी कायदा कायदा आहे, कायद्याची दखल ही घ्यावीच लागेल असं माझं मत आहे. काही वकील म्हणजे त्यांचे वकील आहेत ते मात्र याला म्हणतील की हा कायदा आता लागू होईल ठीक आहे. आता 6 महिन्याच्या आतमध्ये तर लोकसभा आणि राज्यसभेत तो पास होऊ शकतो, असं किती वेळा वाढू शकतात अध्यादेश? 3 वेळा वाढू शकतात. म्हणजे आपण प्रेस केलं समजा सगळ्या पब्लिक पास करताना खास करून महाराष्ट्रामध्ये भयंकर डायल्यूट केलं गेलं इन फेवर ऑफ तसं याच्यामध्ये जसं डिपॉझिटर्सला प्रायोरिटी दिलेली आहे, डिपॉझिटर्सला प्रायोरिटी दिलेली आहे, उद्या बँक और अदर इन्स्टिट्यूट मे गो अँड अप्रोच टू द गव्हर्नमेंट स्टेटिंग दॅट वी शुड गेट अन अ प्रायोरिटी इन दिस केस. पुन्हा कायदा बदलावा लागेल, सो दॅट विल नॉट बी हॅपी. त्याला कायदा बदल, आता कायदा झालेला आहे ऑलरेडी, सभेत पास झालाय. याला कालच्या का परवाच्या पेपरात मी थोडंसं वाचलं की काही लोकांचं याला कोर्टात हे देऊ झालं चॅलेंज, मग तसं करता येतं का लोकांनी कोर्टात चॅलेंज देण्याबाबत काहींनी वक्तव्य केलं? हा कसं करता येईल मला वाटतं कालच्या फतेचंद राका आणि अजून 1-2-3 असे कोणते लोक आहेत ना की जे असे काय घेणार आहेत. हा असा प्रयत्न होईल. इयर ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडिया अँड ऑर्डर्स टू प्रोव्हाइड फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह मेकॅनिझम टू बॅन अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स अँड टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ ऑर इन्सिडेंटल देअर टू whereas the banning of unregulated deposit schemes bill 2019 was passed in on 13th day of February 2019 in the House of People म्हणजे लोकसभेमध्ये, whereas the said bill could not be taken up for the consideration and passing in the council of the states, and whereas the parliament is not in sessions and the president is satisfied that the circumstances exist which render it necessary for him to take the immediate action, त्यामुळे त्यांनी हा कायदा केलेला आहे. सर MPID सारखं बंधन करायचं, त्याच्यामुळं मग काही ऑडिटर असे आले की त्यांच्याकडून वर्षानुवर्ष झाले पण कामच पूर्ण होत आता तरी इतर अडचणी त्यांनी ठेवलेल्या. आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या केसेस झाल्या त्याच्यात या 2-4 केसेस आपल्या वगळतात कोणी त्याचा तसा फॉलोअपच घेतला नाही, सगळे विखुरलेले होते, तेव्हा कोणीही केस शेवटपर्यंत लढलेली आहे. आपल्याच केसेस असे की जे आपण आता लढतो अरे सगळ्यांच्या घरी माझं सपोज अध्यक्ष आपण सध्याचा जो पॉईंट आहे त्याच्यासोबत चाललं परवा एक पेपरला बातमी होती की आता हे जे काही सगळ्या DSA ज्या केसेस आहेत सगळ्या कुठेतरी मुंबईला हायकोर्टमध्ये वगैरे ट्रान्सफर ईडीकडे अच्छा ईडीकडे ओके चांगलं आहे हो इट विल बी अंडर वन पोर्टफोलिओ इथे जे दबाव आलेला आता बँका परत आतमध्ये सगळ्याच्या सगळ्या बँका आल्या तर तुमचं काम सोपं होणार आहे. अजून 26 जणांना 27 जणांना आत टाकण्यासाठी परिस्थिती एवढा पुरावा बँकांच्या अधिकाऱ्यांनी एकच बँक नाही असे कित्येक बँक 6 बँका तुम्ही तसं होऊ शकतं का मुंबईला चाललंय तसं माझा आपली केस बंद कर.